गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. क्लास के सब्जेक्ट इंग्लिश लेसन पोयम वेयर गो द बोट्स, म्हणजे बोट कुठे जात आहे. पेज नंबर 70 वर एक पोयम दिलेली आहे तुम्हाला. या पोयम मध्ये काही पिक्चर दिलेले आहेत. पहा की एक छोटा मुलगा जो आहे तो बोट तयार करत आहे आणि ही बोट जसा जसा नदीचा प्रवाह आहे त्यानुसार ही बोट कशी जात आहे. फर्स्ट आय रीड दिस पोयम. डार्क ब्राऊन इज द रिव्हर, गोल्डन इज द सँड. It flows along for ever with trees on either hand. Green leaves are floating, castle of the home. Boats of a mile floating, bear of wind, all come home. जसं आता हे जे बोर्ड आहे, डार्क ब्राऊन इज द रिव्हर, म्हणजे जो नदीचा रंग आहे, पाण्याचा जो रंग आहे, तर तो मातीमध्ये प्राणी असल्यामुळे कसं आहे, डार्क ब्राऊन दिसत आहे. आणि जी त्यातली जी वाळू आहे, जी सँड आहे, ती कशी गोल्डन सारखी चमकत आहे. आणि त्याच्यामध्ये हा छोटा जो मुलगा आहे तो पाण्यामध्ये ती बोट टाकत आहे. ग्रीन लिव्ज ऑफ क्लोईटी, आता ग्रीन लिव्ज म्हणजे जे झाडांचे पानं वगैरे आहेत, त्या पानांना ती समोरून जाऊन प्रवास करीत आहे. बोट्स ऑफ अ माइंड अ बोटिंग देअर विल ऑल फ्रॉम होम. ऑन बोज द रिव्हर अँड आउट पास द व्हील, अवे डाऊन द वेल, अवे डाऊन द हिल. आता ती दऱ्या खोऱ्या पार करत करत पुढे पुढे जात आहे. अवे डाऊन द रिव्हर अ 100 मील्स ऑफ मोर, अदर लिटिल चिल्ड्रेन शॉल ड्रिंक माय बोट्स अशोर. तर अशा पद्धतीची ही पोयम आहे. ही पोयम तुम्हाला वाचायची आहे. या पोयम मध्ये काही हार्ड वर्ड्स दिलेले आहेत, ते मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेलेच आहे. जसं आता डार्क ब्राऊन म्हणजे गडद जो तपकिरी रंग आहे, त्या तपकिरी रंगात असं एक इमॅजिन केलेलं आहे की ही डार्क ब्राऊन कलरची नदी आहे आणि त्याच्यामध्ये हे सोनेरी जे सँड आहे वाळूवरची चमकत आहे. आणि ही जी नाव आहे ती आपला जो प्रवास करत आहे, तर या ग्रीन लिव्हजला पार करत करत, म्हणजे आता पाण्यामध्ये नक्कीच काही ना काही तिथे झाडांची पानं पडलेली असतील किंवा काही, तर ही बोट जी आहे ती आपला प्रवास पुढे पुढे करत आहे. तर तिला वाटेमध्ये दऱ्याखोरे लागत आहे, पण तरी सुद्धा ती या नदीच्या वाहत्या प्रवासामध्ये प्रवास करत आहे आणि एवढं सगळं पार करत 100 मिल्स ऑर मोर अदर लिफ्टिंग क्षेत्रीन खूप ज्या काही ज्या बोट ज्या छोट्या छोट्या बोट तयार केलेल्या मुलांनी त्या सगळ्यांना पार करत करत ती पुढे जात आहे. अशा पद्धतीची ही पोयम आहे. ती माझी जी बोट आहे ती पुढे जात आहे. तर हार्ड वर्ड्स लिहिलेलेच आहे. डार्क ब्राऊन मीन्स गडद तपकिरी, गोल्डन मीन्स सोनेरी, सँड मीन्स वाळू, फ्लोज मीन्स वाहते, आयदर मीन्स दोन्ही पैकी प्रत्येक, फ्लोटिंग म्हणजे तरंगणारी, कास्टर्स म्हणजे किल्ले, किल्ले म्हणजेच जे वाड्यांसारखे घर असतात त्यांनाच आपण किल्ले म्हणतो, कोम मीन्स पाण्यावरील फेस आणि अशोर मीन्स किनाऱ्यावर. तर अशा पद्धतीचे हे हार्ड वर्ड्स आहे, कॉपीमध्ये लिहायचे. त्याचबरोबर इथे एक्सरसाइज सुद्धा दिलेली आहे पेज नंबर 71 वर. त्यामध्ये तुम्हाला रायमिंग पेअर्स आहे. आता हे रायमिंग पेअर्स म्हणजे काय, तर जे आपल्या स्कांजामध्ये फर्स्ट स्कांजामध्ये जसे शेवटचे वर्ड्स असतात त्याला अनुसरूनच हे रायमिंग पेअर्स असतात. नात युक्त असे शब्द असतात त्याला आपण रायमिंग पेअर्स म्हणतो. याच्यामध्ये दिलेलेच आहे रिव्हर, एव्हर, सँड, हाय, फ्लोटिंग, बोटिंग, फोम, होम, रिव्हर, वेल, मिल, हिल. अशा पद्धतीचे याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. तर हे रायमिंग वर्ड सुद्धा तुम्हाला कॉपीत लिहायचे. त्याचबरोबर याच्यामध्ये राईट द कलर्स इन द पोयम. आता पोयम मध्ये कोणते कलर दिलेले आहेत, तर पोयम मध्ये ब्राऊन कलर आहे, गोल्डन कलर आहे आणि ग्रीन कलर आहे. हे तीनच कलर दिलेले आहेत, पण कलर तर भरपूर आहेत. मग अदर वर्ड्स कोणते आहेत कलरचे, तर रेड, ब्लॅक, व्हाईट, ब्ल्यू, ग्रे, पिंक, पर्पल, व्हायलेट, येलो, ऑरेंज, हे आपल्या माहितीप्रमाणे. पण या व्यतिरिक्तही अजून तुम्हाला काही कलर्स माहिती असतील तर ते तुम्ही कॉपीमध्ये लिहायचे आहे. ही हे हार्ड वर्ड्स आणि ही एक्सरसाइज कॉपीमध्ये लिहून तुम्हाला वारंवार रीड आणि लर्न करायचं आहे. ओके.